मी पण उत्सुक आहे खरं, म्हणजे की किती प्रेक्षक बघायला येत आहेत त्याच्यासाठी, आणि येतील अशी कुठेतरी खूप आतून खात्री वाटते. वेगळा विषय आहे हे, एक नुसतं एक कथानक नसून हा एक प्रवास आहे, सात जणींचा प्रवास आहे वेगवेगळ्या पद्धतीने. थिएटर सुरू होत आहेत, हा पहिला मराठी सिनेमा रिलीज होतो आहे. चला आता सगळ्यांनी आपलं परत सगळं आयुष्य जगायला सुरुवात करूया छानपैकी. पुन्हा एकदा सिनेमागृह सुरू होत आहेत आणि आपला सगळ्यांचा जो लाडका सिनेमा आहे तो पुन्हा एकदा चित्रपटगृहात पाहण्याची संधी मिळते आणि मराठी सिनेमासुद्धा परवतात. त्यासोबत झिम्मा आपला भेटीला येणार आहेत आणि त्यात सुहास मॅम असणार आहेत. अनेक वर्षांनी तुम्हाला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायची संधी, आणि ट्रेलर पाहून तुमची भूमिका पाहून आम्ही तरी फार उत्सुक आहोत, काय सांगाल? थँक्यू. मी पण उत्सुक आहे खरं, म्हणजे की किती प्रेक्षक बघायला येत आहेत त्याच्यासाठी, आणि येतील अशी कुठेतरी खूप आतून खात्री वाटते. वेगळा विषय आहे, म्हणजे एक हे एक नुसतं एक कथानक नसून हा एक प्रवास आहे, सात जणींचा प्रवास आहे वेगवेगळ्या पद्धतीने. तो इतका सुंदर मांडला आहे डोमेने की मला असं वाटतं की प्रेक्षकांनी येऊन बघावं, एन्जॉय करावं, विचार करावा या गोष्टीचा की काय कशासाठी हा सिनेमा केला असेल, याचा मला आनंद मिळेल नक्की लोक जास्ती आले तर, माझी खात्री आहे. आणि रादर थोडंसं आपण आव्हानच करूया की एवढे थिएटर सुरू होत आहेत, हा पहिला मराठी सिनेमा रिलीज होतो आहे. चला आता सगळ्यांनी आपलं परत सगळं आयुष्य जगायला सुरुवात करूया छानपैकी, तेव्हा या सगळ्या चित्रपटगृहात नक्कीच. त्याचसोबत कधी तुम्हाला स्वतःला सोलो ट्रिपवर जायची संधी मिळाली आहे का इतक्या वर्षात? कुठे ट्रिपला स्वतः एकटा कधी गेलायत का? जसं झिम्मामध्ये गेलाय तसं तुम्ही स्वतः कुठे गेले? हो हो, जगभर हिंडून आलेली आहे. कसं होतं मग जिम्मा जेव्हा तुम्ही करता ना त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या? थोड्याफार झाल्या, कारण एक तर मला वाटतं मी नाटकाच्या निमित्ताने एक पात्री करत असे तेव्हा एक अमेरिका दौरा एकटीने केला होता. इंग्लंडला एका भाचा होता त्यानिमित्ताने मी एकदा एकटी गेले होते. मग माझे मिस्टर होते त्यांच्याबरोबर मी राऊंड द वर्ल्ड जाऊन आलेली आहे, त्याच्यावर मला नवीन काही नव्हतं लंडन अजिबात, पण अशा सगळ्यांच्या बरोबर जायची गंमत वेगळी होती. नाही म्हटलं तरी नक्कीच. काय आहे जिम्मा सोबत घडलेल्या गोष्टी ज्या तुम्ही कायम तुमच्या सोबत आता घेऊन पुढे जाणार आहात? एक तर आमच्या सगळ्यांचं सात जणींचं एकत्र येणं आणि गोष्ट जी काय प्रवास आहे तो फार छान आहे, फारच छान आहे. यानिमित्त प्रेक्षकांना काय सांगावं वाटतं? या थिएटरमध्ये या आणि बघा हेच सांगेन आणि खूप एन्जॉय करा. थँक्यू सो मच. थँक्यू.